नमस्कार मित्रांनो, एसओसी क्लास टेक मध्ये तुमचं स्वागत आहे। या व्हिडिओ मध्ये आपण काय बघणार आहे, स्वाध्याय बघणार आहे। इयत्ता 9वी इतिहास व राज्यशास्त्र प्रकरण पहिलं, ते आहे इतिहासाची साधने। या प्रकरणाचा स्वाध्याय आपल्याला बघायचा आहे। तुम्ही आम्हाला फेसबुक वर किंवा ब्लॉग स्पॉट वर किंवा व्हाट्सअप सुद्धा करू शकता। चला सुरुवात करूया। बघा मित्रांनो, पहिला प्रश्न आपल्याला दिलेला आहे, अ दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा। पहिलं विधान आहे, भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार रिकामी जागा येथे आहे। तर मित्रांनो, भारताचे जे अभिलेखागार आहे ते आहे नवी दिल्ली या ठिकाणी। कुठं आहे? नवी दिल्ली। ठीक आहे, तुम्ही हे लिहून घ्या, भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार नवी दिल्ली येथे आहे। दुसरं आहे, दृक श्राव्य साधनामध्ये रिकामी जागा या साधनांचा समावेश होतो। तर याच्यामध्ये होतो दूरदर्शन। कशाचा होतो? दूरदर्शनचा। भौतिक साधनामध्ये रिकामी जागाचा समावेश होत नाही। तर याच्यामध्ये आहे मणी। ठीक आहे, जे मणी असतात ते कशा असतात? मौखिक साधने असतात। नाणी, अलंकार, इमारती या सर्व भौतिक साधने असतात। त्यानंतर आहे ब, पुढील पैकी चुकीची जोडी ओळखा व ती लिहा। आता चुकीची जोडी कोणती आहे? तर जाल कपूर हे टपाल तिकीट अभ्यासक होते, तर हे मित्रांनो बरोबर आहे। ठीक आहे, त्यानंतर बघा मित्रांनो, कुसुमाग्रज हे कवी होते, हे सुद्धा बरोबर आहे। त्यानंतर अण्णाभाऊ साठे हे सुद्धा बरोबर आहे, आपण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे म्हणतो, तर हे सुद्धा बरोबर आहे। अमर शेख हे चित्र संग्राहक होते, तर हे चुकीच आहे। तर जे अमर शेख होते हे काय होते? एक लोकशाहीर होते। हे सुद्धा काय होते? एक लोकशाहीर होते। ठीक आहे, हे काय होते? लोकशाहीर। हे चुकीचं आहे। ठीक आहे, चला लिहून घ्या। त्यानंतर टिपा लिहामध्ये आहे लिखित साधने। ठीक आहे, आता लिखित साधने कशाला म्हणतात बघा, यामध्ये वृत्तपत्रे, नियतकालिके, रोजनिशी, ग्रंथ, पत्रव्यवहार, अभिलेखागार, कागदपत्रे, सरकारी गॅजेट्स, टपाल तिकिटे व कोशवाडमय यांचा समावेश यामध्ये होत असतो। यामधील वृत्तपत्रे आणि नियतकालिके यामध्ये प्रसिद्ध झालेले विविध क्षेत्रातील क्षेत्राशी संबंधित बातम्या व लेख, यामुळे महत्त्वाच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडीची माहिती मिळते। टपाल तिकिटावरून इतिहास माहीत होतो। तिकिटांच्या आकारातील वैविध्य, विषयातील नाविन्य, रंगसंगती यावरून बदलत्या काळाची आपल्याला माहिती मिळते। भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून प्रसिद्ध होणाऱ्या साहित्यांचा उपयोग माहिती मिळवण्यासाठी होतो। तर मित्रांनो, लिखित साधने म्हणजे काय? जी लिखित स्वरूपात आपल्याला आढळतात, त्यामध्ये आपण सर्व माहिती बघितली, तुम्ही याला लिहून घेऊ शकता। त्यानंतर आहे प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया। 1956 नंतर भारतातील बहुतांशी वृत्तपत्राकरिता सर्व महत्त्वपूर्ण प्राथमिक तपशील व महत्त्वपूर्ण विषयासंबंधी लेख यासाठी प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया हा महत्त्वाचा आणि विश्वसनीय स्रोत आहे। वृत्तपत्राचा वृत्तलेख, छायाचित्र, वैज्ञानिक व आर्थिक विषयावरील लेख पुरवण्याचे काम पीटीआयने केले। सुरुवातीला पीटीआय टेलेप्रिंटर्स द्वारे बातम्या पाठवत असे। 1990च्या दशकात त्यांनी उपग्रह प्रसारण तंत्राद्वारे देशात बातम्या पाठवायला सुरुवात केली। यामधील मजकूर आधुनिक भारताच्या इतिहास लेखनाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे। तर मित्रांनो, या सगळ्या गोष्टी तुम्हाला लिहून घ्यायच्या आहेत। ठीक आहे, चला जाऊया समोर। त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, कारणे लिहा। टपाल खाते, टपाल तिकड्यांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचा वारसा व एकात्मता यांच्या जतनाचे प्रयत्न करते। तर आता कारण लिहायचे, तर बघा मित्रांनो, उत्तर आहे, भारताच्या स्वातंत्र्यापासून ते आजपर्यंत भारतीय टपाल तिकडामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बदल घडले आहेत। टपाल खाते फुले,
पक्षी प्राणी राजकीय नेते एखादी घटना तसेच एखाद्या घटनेचा रौप्य सुवर्ण अमृत महोत्सव द्विशतक व त्रिशतक पूर्वी निमित्त तिकडे काढते। टपाल तिकिटावरून इतिहास माहीत होतो। तिकड्यांच्या आकारावरील वैविध्य, विषयातील नाविन्य, रंगसंगती यावरून बदलत्या काळाची माहिती मिळते। हा इतिहासाचा ठेवा आहे। यावरून टपाल खाते टपाल तिकड्यांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचा वारसा व एकात्मता यांच्या जतनाचे प्रयत्न करते। मित्रांनो, या सगळ्या गोष्टी तुम्हाला लिहून घ्यायच्या आहेत। चला जाऊया समोर। दुसरा प्रश्न आहे, आधुनिक भारताचा इतिहास लिहिण्यासाठी दृकश्राव्य माध्यमे महत्वाची असतात। उत्तर आहे, एखादी गोष्ट कानाने ऐकत असताना, ठीक आहे, इथं चुकले थोडं, ऐकत आहे, ऐकत असताना त्या संदर्भातील दृश्य पाहता येते, त्या माध्यमाद्वारे शक्य होते, अशा साधनांना दृकश्राव्य साधने असे म्हणतात। उदाहरणार्थ आहे दूरदर्शन, चित्रपट, अनुबोधपट, अंतर्जल, विविध वाहिन्या याद्वारे भारतीय समाजाचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्ती, देशाकरता योगदान देणारे व्यक्ती व महत्त्वाच्या स्थळाविषयी माहिती देण्यासाठी अनुबोधपट पुणे येथील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही संस्था तयार करत असते। आधुनिक भारताचा इतिहास समजण्यासाठी हे वृत्तपट व अनुबोधपट उपयोगी आहे। मित्रांनो, आपण प्रकरण पहिलं त्याचा स्वाध्याय पूर्णपणे बघितलेला आहे। तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात अगोदर सबस्क्राईब करा। मित्रांनो, सबस्क्राईब केलं तर आमची उमेद वाढेल व आम्ही तुमच्यासाठी जास्त व्हिडिओ घेऊन येऊ। ठीक आहे, सबस्क्राईब करायचं आहे, सोबतच तुम्हाला लाईक अँड शेअर सुद्धा करायचं आहे। ठीक आहे, थँक्स फॉर वॉचिंग।